शेवगाव शहरातील अंतर्गत पाईपलाईनसाठी 87 कोटी रुपये येऊन पडलेले होते. एवढे पैसे येऊन सुद्धा 2024 पर्यंत काहीही झालेलं नव्हतं. की शेवगाव शहरामध्ये मुलांना मुलीसुद्धा द्यायला कोणी तयार होत नाही, कारण शेवगावमध्ये पिण्याचं पाणीच नाही. आज जो कार्यारंभ आदेश उद्या तुम्हाला मिळणार आहे, याचं सगळं श्रेय शेवगाव शहरातील माझ्या माता भगिनींना, माझ्या तरुण बांधवांना आणि माझ्या ज्येष्ठ नागरिकांना आहे. यामध्ये कोणत्याही आमदारांनी स्वतःचं श्रेय घेऊ नये, तो त्यांना घेण्याचा अधिकारच राहिलेला नाही. आम्हाला या अशा प्रकारच्या पाण्याच्या टंचाईला खूप सामोरं जावं लागत असायचं. 2017 पासून या शेवगाव शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी, शेवगाव शहरातील अंतर्गत पाईपलाईनसाठी 87 कोटी रुपये येऊन पडलेले होते. एवढे पैसे येऊन सुद्धा 2024 पर्यंत काहीही झालेलं नव्हतं. 2023 ला पहिलं टेंडर झालं, नंतर त्याचं काय झालं आम्हाला कोणाला काही माहीत नाही. पण ज्यावेळेस फेब्रुवारी मार्चमध्ये 2024 ला शेवगाव शहरामध्ये आम्ही फिरत होतो आणि प्रत्येक ठिकाणी अशा छोट्या छोट्या बैठका घेत होतो, प्रत्येकाकडनं एकच सूर आला की शेवगावला 15 दिवसातनं 20 दिवसातनं आम्ही पाणी पितो, आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवा. त्यावेळेस मी महिलांना स्पष्ट सांगितलं, मी आणि आदरणीय शिवाजीराव काकडे आम्ही दोघंही फिरत होतो आणि त्यावेळेस आम्ही महिलांना स्पष्ट सांगितलं की हा पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्ही आणि आम्ही मिळून सोडवावा लागेल, दुसरं कोणीतरी बाहेरून येईल आणि आपला पाणी प्रश्न सोडवेल असं होणार नाही. सगळ्या महिला अगदी उत्स्फूर्तपणे तयार झाल्या आणि ज्यावेळेस आम्ही 30 मेला पाणी शेवगाव शहरातल्या पाणी प्रश्नासाठी मुक्काम ठोको आंदोलन याची घोषणा केली आणि निवेदन दिलं, त्यानंतर जुन्या कॉन्ट्रॅक्टरवर काहीतरी कागद काढून चुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला, तसं पाहिलं तर त्याचं काही त्याने काही अर्धवट कामही केलेलं होतं, परंतु त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि हे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला तो त्याचं टेंडर कॅन्सल झालं. ज्यावेळेस 30 तारखेला आम्ही मुक्काम ठोको आंदोलन केलं, दुपारी 4-4:30 ला तहसीलदार साहेब श्री सांगडे साहेब आणि आपले मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषदेचे श्री लांडगे साहेब हे दोघं आमच्या आंदोलनाला सामोरे आले. महिलांनी प्रचंड तीव्र भावना त्यावेळेस व्यक्त केल्या. आपण सर्वांनी त्यावेळेस पाहिलंच असेल की अभूतपूर्व शेवगावमध्ये अभूतपूर्व असा मुक्काम ठोको आंदोलन झालं होतं. याआधी कधी असं आंदोलन झालेलं नव्हतं, यानंतरही कधी होणार नाही. पण शेवगाव शहरातल्या सगळ्या समाजातल्या सगळ्या धर्मातल्या माझ्या माता भगिनी त्या मुक्काम ठोको आंदोलनाला हजर होते, कारण सगळ्यांचं जे जळत होतं मनात तेच बाहेर पडण्यासाठी त्या सगळ्या तिथे आले होते आणि सगळ्यांनी भावना व्यक्त केल्या की शेवगाव शहरामध्ये मुलांना मुलीसुद्धा द्यायला कोणी तयार होत नाही, कारण शेवगावमध्ये पिण्याचं पाणीच नाही. असं असताना सांगडे साहेब आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नंतर आम्हाला लेखी आश्वासन दिलं की याचं पुन्हा रिटेंडर काढण्यात येईल, त्यानंतर कार्यारंभ आदेश देण्यात येईल. आज जेव्हा सकाळी माझं आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं बोलणं झालं तेव्हा असं कळलं की आता हे टेंडर मंजूर झालेलं आहे, त्याला मान्यता मिळालेली आहे मंत्रालयातनं आणि उद्या त्याला कार्यारंभ आदेशसुद्धा देणार आहे. मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की हे श्रेय महिलांचं आहे, हे शेवगाव शहरातल्या सगळ्या माझ्या माता भगिनींचं श्रेय आहे. हे श्रेय ना हर्षदा काकडेचं आहे ना शिवाजीराव काकडेचं, हे श्रेय आहे या शेवगाव शहरातल्या सगळ्या माझ्या माता भगिनी तरुण बांधवांचं आणि म्हणून त्यांना ते अर्पण करायचं असं आम्ही ठरवलं. आणि आज त्या ठिकाणी कोरडे वस्तीवर जिथे अर्धवट काठी टाकीचं काम झालं त्या ठिकाणी त्या परिसरातील 5 जोड्या आम्ही पूजेला बसवल्या होत्या, त्यांच्या हस्ते या ठिकाणी पूजा करून घेतली आणि त्या पूजेसाठी सुद्धा प्रचंड संख्येने माझ्या महिला भगिनी आणि बांधव उपस्थित राहिले. मी आज या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर दोघांनाही एकच सांगू इच्छिते की हे जे काम आज जो कार्यारंभ आदेश उद्या तुम्हाला मिळणार आहे, याचं सगळं श्रेय शेवगाव शहरातील माझ्या माता भगिनींना, माझ्या तरुण बांधवांना आणि माझ्या ज्येष्ठ नागरिकांना आहे.
यामध्ये कोणत्याही आमदारांचा आमदारांनी स्वतःच श्रेय घेऊ नये, तो त्यांना घेण्याचा अधिकारच राहिलेला नाही. आणि म्हणून आज जे भूमिपूजन झालं, पुन्हा भूमिपूजन करण्याची कुणाची गरज नाही आणि करू नये, आणि स्वतःची विटंबना सुद्धा करून घेऊ नये. कारण आज जे भूमिपूजन झालं, माझ्या माता भगिनींनी ज्यांनी संघर्ष केला त्यांनीच ते भूमिपूजन केलेलं आहे, आणि त्यांनीच या ठिकाणी नारळ वाढवलेलं आहे. त्यामुळं उद्या कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर मी कॉन्ट्रॅक्टरला एकच सांगणार आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरला मी सगळ्या आमच्या महिला भगिनींच्या आणि पुरुष बांधवांच्या समोर आणणार. आम्ही तो सगळा नकाशा समजून घेणार, पाण्याची पाईपलाईन कशी टाकणार ते समजून घेणार, पाईपलाईन कुठे कुठे टाकणार, कसं कसं पाणी देणार, हे सगळं आम्ही समजून घेणार आहोत. आणि काम ज्यावेळेस सुरू करणार आहोत, काम जे सुरू करायचे ते पहिल्यांदा गावातली अंतर्गत पाईपलाईन सुरू करायची, आणि त्यावेळेस प्रत्येक गल्लीत त्या माझ्या माता भगिनी त्या कामावर उभ्या राहणार आहे, आणि ते काम चांगलं करून घेण्यासाठी त्या सगळ्या प्रयत्न करणार आहेत. आणि म्हणून उद्या कार्यारंभ आदेश मिळाल्याबरोबर कॉन्ट्रॅक्टरने सर्वप्रथम गावातील अंतर्गत पाईपलाईनचं काम सुरू करावं, एवढेच मी त्यांना या ठिकाणी सांगेन. आणि आज हे भूमिपूजन ज्या महिलांनी संघर्ष केला, ज्या पुरुषांनी संघर्ष केला, ज्या बांधवांनी संघर्ष केला, त्यांनी या कामाचं भूमिपूजन केलेलं आहे असं मी आज जाहीर करतो. आजच्या या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही या ठिकाणी हर्षदाताईंच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली जे आंदोलन केलं होतं ते आंदोलन अगदी सक्सेसफुल झालेलं आहे. आणि ज्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं जे सहकार्याच्या भूमिकेतून केलेलं जे काम आहे, त्या कामातून खरंचच देवाने आम्हाला एक कौल दिलेला आहे की जी सुरुवात केली होती, जसं उठणार नाही, मारणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, हे साहेबांचं जे वाक्य होतं नक्कीच खरंचच ते कुठेतरी प्रत्ययाला येणार आहे. कारण आता ही जी सुरुवात आहे अशा प्रकारे म्हणजे नक्कीच कुठेतरी चांगल्या गोष्टी जे आहेत त्या होत आहेत. कारण शेवगाव शहराला वर्षानुवर्ष अगदी पिढ्यानपिढ्या सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की पाण्याचा कायम प्रॉब्लेम असायचा, पण ह्या भूमिपूजनातून हे मात्र सार्थ झालं की जी आमची गरज होती ती मात्र पूर्ण झाली. कारण एक रहिवासी म्हणून आम्हाला या अशा प्रकारच्या पाण्याच्या टंचाईला खूप सामोरं जावं लागत असायचं, आणि कुठेतरी आम्हाला जे आमचे इथे असलेले जे राजकीय जे म्हणजे लोक होते, समजा आमदार वगैरे, ते कधीही त्यांनी या गोष्टीकडे कधी लक्ष दिलं नाही. किंवा ऑफिसमधून सुद्धा आम्ही जेव्हा त्यांच्याकडे तक्रार करायचो तेव्हाही आम्हाला खूप म्हणजे अगदी व्यवस्थित उत्तरसुद्धा दिले जात नसायचे. मग कुठेतरी एक सगळ्या ज्या लेडीज आहेत त्या सगळ्या एकत्र येऊन ताईच्या मार्गदर्शनाखाली, आणि ताई ह्या आमच्या प्रतिनिधी म्हणून पुढे गेल्यानंतर त्यांच्याच मार्गदर्शनानं आम्ही हा एक वसा जो आहे तो घेतलेला आहे, आणि देवाने तो मात्र नक्कीच म्हणजे पूर्ण झाला. तर हे असंच होत, आणि एक मात्र नक्की की हर्षदाताई नक्कीच म्हणजे आज पाणी योजनेची जे आपलं घटस्थापनेच्या मुहूर्तावर जे आपलं एकदम आम्हाला सगळ्याला असा आनंद झाला का, हे भूमिपूजन आम्हाला आमच्या हस्ते होणार सगळ्या जनतेच्या महिलांचं स्त्रिये संघटना संघर्ष महिलांचा आणि आमचं महिलांचं स्त्रिये याच्यामुळं आमच्या ह्या उद्घाटनाला याच्यामध्ये आमच्या हर्षदाताईने आम्हाला जर पुढं त्या आल्या नसत्या तर आम्ही अशाच मागं पडून राहिलो असतो. त्याच्यामुळं त्या आमच्या देव माणूस ठरलेले आहेत, आणि आम्ही त्यांनाच जास्त स्त्रेय देतो. आणि हे आज उद्घाटन जे झाले तर आज आमच्या हर्षदाताईच्या उपस्थितीत आम्ही सगळ्या महिलांनी मिळून सगळ्यांनी केलेलं आहे. तर आमच्या ह्या आता जे झालेलं जर उद्घाटन दुसरं कोणी केलं तर ते आम्हाला मान्य ठरणार नाही. आम्ही कोणत्या आमदार खासदाराला मानित नाही. आमच्या सगळ्या महिलांचं स्त्रेय आम्ही 4 महिने आमच्या हर्षदाताई लढल्यात, आणि आम्ही महिलांनी दिवसभर बिन भाकरीचं तिथं आम्हाला पोटभर जेव घातलं, पण आम्ही काही नेलं नव्हतं घरातून, तरी जेव खाऊ घातलं. आज तिने आम्हाला कधी चहा सुद्धा पाहिल्या आमदारांनी पाजलेलं नाही. त्याच्यामुळं हे आंदोलन आमचं महिलांचं आहे, आणि आमचं भूमिपूजन आमचं आहे. कुठं जरी केलं तर आम्ही तिथं जाऊन ते हाणून पाडू, हे तुम्ही लक्षात ठेवा. एवढंच बोलून मी माझं भाषण पूर्ण करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जनशक्ती महिला. आजच्या या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही या ठिकाणी हर्षदाताईंच्या
म्हणजे मार्गदर्शनाखाली जे आंदोलन केलं होतं ते आंदोलन अगदी सक्सेसफुल झालेलं आहे. आणि ज्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं जे सहकार्याच्या भूमिकेतून केलेलं जे काम आहे त्या कामातून खरंचच देवाने आम्हाला एक कौल दिलेला आहे की जी सुरुवात केली होती जसं उठणार नाही मातणार नाही घेतला बसा टाकणार नाही हे साहेबांचं जे वाक्य होतं नक्कीच खरंचच ते कुठेतरी प्रत्ययाला येणार आहे. कारण आता ही जी सुरुवात आहे अशा प्रकारे म्हणजे नक्कीच कुठेतरी चांगल्या गोष्टी जे आहेत त्या होत आहेत. कारण शेवगाव शहराला वर्षानुवर्ष अगदी पिढ्यानपिढ्या सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की पाण्याचा कायम प्रॉब्लेम असायचा पण ह्या भूमिपूजनातून हे मात्र सार्थ झालं की जी आमची गरज होती ती मात्र पूर्ण झाली. कारण एक रहिवासी म्हणून आम्हाला या अशा प्रकारच्या पाण्याच्या टंचाईला खूप सामोरं जावं लागत असायचं आणि कुठेतरी आम्हाला जे आमचे इथे असलेले जे राजकीय जे म्हणजे लोक होते समजा आमदार वगैरे ते कधीही त्यांनी या गोष्टीकडे कधीही लक्ष दिलं नाही किंवा ऑफिसमधून सुद्धा आम्ही जेव्हा त्यांच्याकडे तक्रार करायचो तेव्हाही आम्हाला खूप म्हणजे अगदी व्यवस्थित उत्तरसुद्धा दिले जात नसायचे. मग कुठेतरी एक सगळ्या ज्या लेडीज आहेत त्या सगळ्या एकत्र येऊन ताईच्या मार्गदर्शनाखाली आणि ताई ह्या आमच्या प्रतिनिधी म्हणून पुढे गेल्यानंतर त्यांच्याच मार्गदर्शनानं आम्ही हा एक वसा जो आहे तो घेतलेला आहे आणि देवाने तो मात्र नक्कीच म्हणजे पूर्ण झाला. तर हे असंच होत आणि एक मात्र नक्की की हर्षदाताई नक्कीच.